हंका डॉक्टरची दुखा कळी, कामगारांची कळी, ऑफिसवाल्यांची कळी, नाही कळी ती आमची हाऊसवाईफवाल्यांची। ह्या लॉकडाऊन मध्ये जास्त हाल झाले ते आमचे, पण म्हणतात ना रोज मरे त्याका कोण रडे। सकाळी उठला का योग प्रश्न आमच्या समोर उभोच असता, कसलं सांगा नाश्ता काय करायचा, बरा असले प्रश्न काय तुमका पडले काय, नाही ते आमकाच पडतो। ता झाला काय मग दुपारी जेवणात काय, मग रात्री काय, बरं ह्या एका प्रश्नाची उत्तरा रोज रोज उत्तरा मात्र याची वेगळी होई आम। त्याच्यात काय प्रत्येकाची चवी वेगळी, एका गोड वया एका तिखट वया एका चपाती होई एका ह्या आणि ता, ह्या सगळ्या करी सर आमच्या मात्र 12 वाजता व्हायचं असं आराम नाही जेव्हा, त्यात कमी म्हणा तो पाऊस सुरू झालो, पाऊस पडलो आणि बाहेर कपडे जर भिजत असतील तर या कोण उठान जाऊची नाही काढू, टीव्ही आणि मोबाईल नाही का सोडवतच नाही, वाज उठान जातील तर पाय झडतील ना त्यांचे, थंय सुद्धा माकाच मारा व्हाया। आऊस असाना दांडगी करणारी व इथं करीत जग मारीत, ह्यांका आऊस मा कामापुरतीच आठवता नुसती। काल रात्री बाजारात गेलेले माशे व्हाय ना ह्यांका खाऊक, बाजारातून तिला काय कपडे धूक टाकूचे लागतात कोरोनाची काढता ना, ते कपडे माझे अजून वाट बघतात बाथरूमात, रातभर माझ्या कपाळात ते कपडेच दिसा होते, आता दुसकाळी उठून धुतलाय तेव्हा माझ्या जीवाक शांती लागली। आमका कोण आयता करून घालूचे नाही, आमका आमचाच करू हाय, पण सरकारक एक विनंती हा ह्या सगळा आटापला ना की आमचंय कार्य बघा आणि आमकाय पगार देऊची सोय करा। कैर चालूचं म्हटलं त्यांच्या उठाची वाट बघूची लागता, योग निघता तर योग उठता, कपडे धुक जाशी त्यांच्या नाव जाऊची वाट बघूची लागता, नाश्ता भाडी घासूची वाट बघ जाशी त्यांच्या नाश्ता करूची जेवची वाट बघूची लागता। हे उठ दम पारिले तुमच्या बरोबर आपण नाचा काम तो भपांना। जुन्या सगळ्या मालिकांचे ना रिपीट दाखवायचं आता, होय होय सास आणि बहू वालेच, आता तुम्ही आमका हसताल्यात सास बहू वाले मालिका बघतो म्हणाल, हो पण आम्ही मालिका बघतो म्हणाल त्या चॅनलवाल्यांची पोटा भरतात, पण तुमका त्याचा कौतुक असा नाय, सगळे मालिका हाली लागले टिपरे पण येतात, माका ना तेव्हा खूप वाटा त्या टिपऱ्यांसारखं माझं सासरू असायचं, पण केव्हा मागतो तर मिळता काय, असं असं पण ना ती कार्टून आणि मॅची बघूचे लागतं, ओय इतक्या दुःख होता ना आता बघताना मॅची आणि कार्टून, तुमका सांगत इतक्या दुःख ना त्या शेजारणीन घेतली 10,000ची पैठणी बघून पण होणार नाही, तुमका सांगत आज बरोबर 3 महिने 24 तास आणि 15 सेकंद झाले त्या रिमोटाक हात लावून, दंपारा वायच कामा आटपून ती रिपीट टेलिकास्ट बघूक बघशीत ना तो रिमोट का हातात येत नाही, तो रिमोट साशेच्या हातासून गव्हाच्या हातात गव्हाच्या हातासून पोराच्या हातात असं फिरवत असतं आणि आम्ही नुसती तोंडा घालून उघडे घालून बघतो त्या रिमोटाकडे, अशी आमची खरी दुःख कोणाक कळली ना तर त्या आई कुठे काय करते ते सिरियलवाल्यां काय, ताई त्या कोरोनाच्या नावा शिरा पडला ती सिरियल बंद झाली, माका सांगा आम्ही बायका तुमका देश चलो कितकी मदत करतो याचो कधी विचार केलायत काय, नाही तो तुम्ही विचार करूच्यात नाही, वरती तुम्ही कशी मदत करतात असा विचारून तुम्ही तयार, तर ऐका जेव्हा तुमचे राजकारण्याचे पार्टी हडेचे तडे रातोरात बदलतात त्याचो संताप आमच्या घरातच होता, तर म्हणतात ता कोणाचे मशी आणि कोणा गुटा बशी ताच, तेव्हा ओ तुमका काय करता तुम्ही किती उचल्या ना आपटतात बसा थंयचं गपचू म्हणाल, ह्यो संताप थंयच्या थंय आम्ही बसयतो, नाही तर ह्यो प्रत्येकाच्या घरातलं संतापचा भार पडलो असतो तर तुमच्या देशाचा काय झाला असता, विचार करा होता तुमका। शाळेतसून फोन इलो बाईंचो, ऑनलाईन शिक्षण नाही झाला ना हे आमका उद्योग पोरा निघत दोघी तडे, बरं सरकारी शाळा असं पण आम्ही इंग्लिश ऐकिताय घालतो सांगा, आमचं काय पैसो वरती नाही इलो, हडगीभर डोनेशन देऊची लागतात त्या इंग्लिश शाळांका, हो पण किती घालतो सांगा, फाल्या तुमका ऑफिसात आलो फाड फाड इंग्लिश बोलणारी लोक गाव होई का नको, आजकाल टॅलेंट पेक्षा इंग्लिश येणं महत्वाचं झालेलं।
आता लॉकडाऊन मध्ये आळशी होती म्हणा, नेमका चार घरातली कामं सांगतीत ना तर झील मारूस फोटो टाकतात घरातली कामं करताना सोशल मीडिया, म्हणजे थंयसर आपण आम्हीच बदनाम, आमका सवय असा हो कामाची, पण ह्यांची सवय मोडक नको ना घरात बसान, म्हणान त्यांना कामं सांगतो तू, पण त्याच्यावर शिरा मारल्यान त्या सरकारने जेव्हापासून सांगला ना आत्मनिर्भर बनो तेव्हापासून 2 किलो काने हाडू सांगला ना तरी आमकाच सांगतले आत्मनिर्भर बनो, मग आता उलटा आमच्यावरच दिला, चला जातय कामं वाट बघतोय.